गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामधलं युद्ध काही केल्यास संपेना आणि आता एकनाथ खडसेंची विधान परिषदेवर निवड होणं आणि राज्यामध्ये सत्तांतर होण्याच्या टाइमिंग वरून निशाणा साधलाय खडसेंची अवस्था म्हणजे मंदिरात गेले आणि चप्पल चोरी आहे अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे माझा खडसे साहेबांना प्रश्न आहे तुम्ही इथे असताना इतक्या खात्याचे मंत्री होतात इतक्या खात्याचे मंत्री होतात तुम्हाला आठ आठ सात सात खाते मिळाले होते आता तुम्ही तिकडे गेलेला आहात तर तुम्हाला काय मिळालं तुम्हाला काय मिळालं माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या आता इथे मी तुम्हाला आधी सांगितलं की अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते निलंगेकर साहेब मागे बघताना बसताना मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे विलासरावांना त्या ठिकाणी मंत्री होताना पुन्हा बघितलं मुख्यमंत्र्यानंतर अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत ना की जे या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत ते मंत्री झालेले आहेत ते मागेही बसलेले आहेत ते आमदार म्हणून बसलेले आहेत त्यामध्ये नवीन काय खडसे साहेबांना म्हणा तुम्हाला काय मिळालं भाजपमध्ये असताना एवढे मोठमोठ्या खात्याचे तुम्ही मंत्री होतात आज तुमचं काय राहिलं आहे आज तुमचं काय हां आज तरी काय म्हणतात ते बुंदी संपली मंदिरात गेले प्रसाद संपला बाहेर गेले चपला हरवल्या चपला चोरीला गेल्या तुमची काय अवस्था आहे आज तुम्ही पक्षाशी भड्डाळी केली आज तुमचं काय राहिलं हां तुम्ही तत्वापासून बाजूला झाले तुम्ही त्या ठिकाणी काय केलं आम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पक्षश्रेष्ठींना वाटेल तशी काय वाट काय काय भाषेमध्ये तुम्ही बोललात ठिकाटी एका पक्षामध्ये राहून तुम्हाला पक्षाने एवढं देऊन म्हणजे तुम्हाला इतके वर्ष विरोधी पक्ष नेते इतके वर्ष मंत्रिपद तुम्हाला दिलं तरी तुम्ही म्हणता मला काय मिळालं माझ्यावर काय अन्याय झाला तुमच्या घरामध्ये सगळ्यांना पदं मिळाली आहेत काय नाही मिळालं तुमच्या घरामध्ये मुलाला आम्ही एकदा आमेल आमदारकी दिली हां त्याला जिल्हा सदस्य केलं सुनेला सभापती केलं जिल्हा परिषदचं सुनेला आम्ही दोन टम खासदार केलं हां आमच्या मंदाकिनी वहिनी त्या ठिकाणी डोडीरच्या एक वर्ष सांगून पाच वर्ष अध्यक्ष राहिल्यात मुलगी एक वर्ष सांगून पाच वर्ष जी डी बँकेचे चेअरमन राहिलीत कोण राहिलं तुमच्या घरामध्ये तुम्ही सहा वेळा निवडणुका लढल्यात सातव्या वेळा मुलींना परत त्या ठिकाणी तिकीट दिलं हे तुम्हाला अपेक्षा काय का सगळ्या पक्षांनी जेवढे पद्धती तेवढे माझ्या घरातच द्यावे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट